महिला सुरक्षितेचा विषय अतिशय गांभीर्याने आपण घेतला पाहिजे. आपल्याला आता तुम्ही विचाराल कसं हे करणार. जेव्हा कैलासवासी माझे बंधू आर आर पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर होते तेव्हा तुम्हाला भीती वाटायची का? होता की नाही सक्षम होम मिनि गृहमंत्री या राज्यात? मग तसाच गृहमंत्री आता पुन्हा होईल आणि ह्या राज्यातली प्रत्येक महिला जेव्हा केव्हा तिची मुलगी घरी बाहेर जाईल त्या आईला कधीही चिंता वाटणार नाही की माझी मुलगी घरी किती वाजता येईल आणि काय येईल. त्यामुळे गृहमंत्रालय आणि त्याचं काम आणि महिला सुरक्षितता देशमुख साहेबांनी ह्याच्यात खूप चांगलं काम केलेलं आहे. तर माझी देशमुख साहेबांना विनंतीही राह कोणी मग देशमुख साहेबांनी काय संपली होती गुंडागर्दी. पण आता तर नागपूर क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालं आहे पुन्हा एकदा. तो तुमचा गृहमंत्रालयाचा प्रॉब्लेम आहे. ते जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात ना तेव्हा तुमच्या नागपूरमध्ये क्राईम वाढतो. असं मी म्हणत नाही, डेटा म्हणतोय ना, तर परत माझ्यावर आरोप कराल. डेटा म्हणतोय तसं. त्याच्यामुळे ती आज जर तुम्हाला मान्य असेल तर आपण देशमुख साहेबांना विनंती करू की तुम्ही एक मोठा प्लॅन करा की ह्या राज्यातली प्रत्येक महिला सुरक्षित कशी राहील ह्याच्यासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं.